राधानगरी ग्राम पंचायतीला नगर पंचायत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे नूतन संचालक अभिजित तायशेटे यांनी ग्राम पंचायत राधानगरीमध्ये आयोजित सत्कार समारंभात केले. आज राधानगरी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांच्या वतीने गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी निवड झालेबद्दल व कोविड काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना अभिजित तायशेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, राधानगरी हे तालुका स्थळ तसेच नावारूपाला येणारे पर्यटन स्थळ असून पण येथे बऱ्याच गोष्टींना ग्रामपंचायतीमुळे निधीची कमतरता असते, त्यामुळे विकास कामांना मर्यादा येतात. तरी राधानगरीत सर्वपक्षीय प्रमुख नेते कार्यकर्ते व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पालकमंत्री खासदार आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतला नगर पंचायत करून आरोग्य शिक्षण व भौतिक सुविधांसाठी विशेष निधी आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते आरोग्य सेवक शरद पवार व आरोग्य सेविका सौ गुसरकार सौ चौगुले यांचा सत्कार विशेष सत्कार करण्यात आलाय. या कार्यक्रमाला सरपंच कविता शेट्टी व दीपक शेट्टी, सचिन पालकर, प्रकाश बालनकर, भाऊ टिपुगडे, युवराज पाटील, मारुती टिपुगडे, मंगेश चौगुले, अनिल बडदारे, तानाजी कुंभार, राजू ढाले, महिपती कांबळे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक उमेश शिंदे यांनी तर आभार ग्रामसेवक महादेव गुरव यांनी मानले. विजय बकरे, 7 स्टार न्यूज, राधानगरी.